चलो, SBI क्लर्कचा निकाल काल जाहीर झाला. SBI क्लर्कमध्ये बऱ्यापैकी लोक क्वालिफाय झालेत. रिझन त्याच्यामागचं तेवढं चांगलं तेवढंच खरं आहे की अदर स्टेटमधून बऱ्याच मुलांनी अप्लाय केला होता. व्हिडिओमध्ये बोलताना मी सुरुवातीला सांगितलं होतं, म्हणजे जेव्हा SBI क्लर्कचं नोटिफिकेशन आलं होतं तेव्हा बोललो होतो की ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी महाराष्ट्रातून अप्लाय करा, आणि ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्रातून अप्लाय केला आहे असे लोकांचे रिझल्ट आलेत बऱ्यापैकी. त्याच्यामागचं कारण असे की कट ऑफ फार मोठा लागला नाही, 71 कट ऑफ लागला आणि आपले स्टेटचे बरेच मुलांनी बाहेरून अप्लाय केलं. तर सर, बाहेरून अप्लाय करण्याचा निर्णय आमचा चुकला का? नाही, अजिबात नाही. कारण प्रीमध्ये तुम्ही बघा, गुजरातचा कट ऑफ 51 मार्कांचा आहे, महाराष्ट्राचा कट ऑफ 71 मार्काचा आहे, स्ट्रेट 20 मार्कांचा डिफरन्स आहे. तोच राजस्थानचा कट ऑफ 57 मार्कांचा आहे, महाराष्ट्राचा जो कट ऑफ आहे हा 71 मार्कांचा, 13-14 मार्कांचा डिफरन्स आहे. त्यामुळं बरेच जण जे महाराष्ट्रातून क्वालिफाय होऊ शकत नव्हते, ॲटलिस्ट तुम्हाला मेन्स देण्यासाठी, ती एक अपॉर्च्युनिटी मिळाली आणि एक पॉसिबिलिटी वाढली की तुम्हाला जॉब मिळू शकतो अदर स्टेटमध्ये का होत नाही. असो, त्या मानसिकतेत आपण सध्या आहोत, त्यामुळे आपल्याला त्याविषयी बोलण्याची गरज नाही. पुढचे 10-12 दिवस राहिलेत, नेमका अभ्यास काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे, SBI क्लर्कसाठी कोणतं मटेरियल यूज करू, पेपर पॅटर्न कशा पद्धतीने असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जे लोक फॉर द फर्स्ट टाइम SBI क्लर्क मेन्स देत आहेत अशा लोकांसाठी एक्झाम पॅटर्न डिस्कस करूया. ॲक्च्युअल एक्झाम पेपर पॅटर्न कसा असतो, एक्झामचं स्ट्रक्चर कसं असतं, किती विषय किती मार्क आणि किती मार्कांचा किती टाइम त्या विषयांना अशा पद्धतीने. त्यानंतर एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न काय असू शकतो, क्वांटमध्ये काय विचारलं जाऊ शकतं, रिझनिंगमध्ये काय विचारलं जाऊ शकतं, इंग्लिशमध्ये काय विचारलं जाऊ शकतं, GA काय विचारलं जाऊ शकतं, एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न बघूया. त्यानंतर नेमकं पुढचे 10-12 दिवस काय अभ्यास करायचा हे समजून घेऊ. स्टडी मटेरियल जे आहे या अभ्यास करताना नेमकं कोणतं स्टडी मटेरियल वापरलं पाहिजे, कोणते ऑनलाईन टेस्ट दिलं पाहिजे हे समजून घेऊ. दिवसभराचं टाईम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, डेली शेड्यूल माझं कसं असलं पाहिजे हे समजून घेऊ. आणि स्पेशली GA लेक्चर सिरीज आणि क्वांटची लेक्चर सिरीज जुन्या मुलांसाठी, म्हणजे काही लेक्चर्स जे आहेत जुन्या मुलांसाठी स्पेशली क्वांटचे आणि GA रिव्हिजन सेशन आपण कंडक्ट करतो, तर ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. बरं, आता पुढे जर बघितलं तर जो मेन्सचा पेपर पॅटर्न आहे तो कसा आहे, 4 विषय, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश, हे 4 विषय. जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्क, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क, क्वांट 50 क्वेश्चन 50 मार्क आणि रिझनिंग प्लस कम्प्युटर 50 क्वेश्चन 60 मार्क. मग सर, रिझनिंगमध्ये खरंच कम्प्युटर विचारलं जातं का? तर नाही, रिझनिंगमध्ये कुठेही कम्प्युटर विचारलं जात नाही. मॅक्सिमम म्हणजे 50-50 क्वेश्चन जे ते रिझनिंगवरच विचारले जातील 60 मार्कांना, म्हणजे एक क्वेश्चन 16 मार्कांचा असतो. हे जर क्वांटच्या बाबतीत पाहिलं तर 50 क्वेश्चन 50 मार्क, इंग्लिश 40-40 आणि याच्यासाठी 60-60. सर, याच्यामध्ये जो सेक्शनल कट ऑफ आहे तो आहे का? तर नाही, SBI क्लर्कमध्ये सेक्शनल कट ऑफ नसतो, कारण यांनी प्रीमध्ये पण सेक्शनल कट ऑफ लावले नाही. म्हणून तुम्ही जर स्कोअर कार्ड तुमची चेक केले तर तुम्हाला दिसलं नसेल की बाबा मला क्वांटमध्ये किती मार्क आहे, रिझनिंगमध्ये किती मार्क आहे, इंग्लिशमध्ये किती मार्क आहेत. तर असं कुठंही स्कोअर कार्ड जे आहे तुमचं डिक्लेअर होणार नाही. त्याच्यामागचं कारण तेच आहे की बाबा तुम्ही तिथे सेक्शनल कट ऑफ नसतो. मग कुठल्या एखाद्या विषयात मी जर आता फॉर एक्झाम्पल बरेच विद्यार्थी गुजरातमधून पास झाले तर त्यांना ते क्वांट रिझनिंगमधलेच 51-52 मार्क मिळाले असतील, मी डेफिनेटली सांगतो. इंग्लिशमध्ये आणखी जेवढे मार्क मिळेल ते तुमचे बोनस आहेत, त्यामुळे क्वांट रिझनिंगमध्येच कट ऑफ निघाला असेल तुमचं, ही तेवढं 100% खरं आहे. बरं, तर अशा पद्धतीचं पेपर पॅटर्न, GA सोडवायला 35 मिनिटांचा वेळ, इंग्लिश सोडवायला 35 मिनिटांचा वेळ, क्वांट आणि रिझनिंगसाठी 45-45 मिनिटांचा वेळ, आणि जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर मग तुम्हाला एक 1/3 टाईम हा कंपेन्सेटरी टाईम मिळत असतो अशा पद्धतीने. तर हा झाला एक्झाम पेपर पॅटर्न. आता नेमका एक्झाममध्ये, ॲक्च्युअल एक्झाममध्ये एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न काय असू शकतो सर, क्वांटमध्ये काय विचारलं जाईल, रिझनिंगमध्ये काय विचारलं जाईल. क्वांटमध्ये जर पाहिलं तर सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशन दोन्हीपैकी एक येईल, दोन येणार नाही. मिसिंग नंबर सिरीज किंवा रॉंग नंबर सिरीज, जसं प्री लेवलला विचारलं आहे तसंच विचारलं जाईल, फक्त जे तुमचे डिफिकल्टी लेवल आहे पॅटर्न जे आहे ते थोडेसे डिफिकल्ट राहतील. त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन विचारलं जाईल, डेटा इंटरप्रिटेशन 10-15 मार्कांना. केसलेट कन्फर्म येईल, एक तर वेनडायग्राम बेस्ड केसलेट येऊ शकतं किंवा तुमचं कमर्शियल मॅथ्स बेस्ड केसलेट येऊ शकतं. यात कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे पण 5 क्वेश्चन येऊ शकतात, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, क्वांटिटी 1 क्वांटिटी 2, डेटा सफिशियन्सी दोन्हीचे दोन येईल का? वाटत नाही, दोनपैकी कुठलं तरी एक येईल, एक तर डेटा सफिशियन्सी येईल किंवा क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 येईल. आणि कमर्शियल मॅथ्स म्हणजे अरिथमॅटिकचे क्वेश्चन. बरं, पेपरमध्ये 50 क्वेश्चन विचारायचे, त्यामुळे भरपूर स्कोप आहे, कुठल्याही टॉपिकला विचारला जाऊ शकतो.
म्हणून मी ऑलमोस्ट म्हणेल की ईच अँड एव्हरी टॉपिक तुम्हाला जमला पाहिजे. आता जे तुम्हाला टॉपिक जमतात त्याच्यावरच फोकस करा. मी पुढे सांगतोय की अभ्यास नेमका काय करायचा. असं नाही की मी आता काही नवीन शिकत बसू का सर, मला टाइम अँड वर्क जमत नाही मी करू का, मला प्रॉबेबिलिटी जमत नाही मी करू का, मला नंबर सिरीज जमत नाही मी करू का. तर असे काही नवीन प्रयोग आता करण्यात लॉजिक नाही, कारण टाइम खूप कमी राहिला आहे. आता ज्या गोष्टी आपल्या स्ट्रेंथ आहेत त्याच्यावर फोकस करणं, त्याच्यातून मॅक्सिमम मार्क्स काढून घेण्याचा प्रयत्न करणे, ठीक आहे. लॉजिकल रिझनिंगमध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, सेटिंग अरेंजमेंट पझल आणि न्यू म्हणजे नवीन पॅटर्नचे क्वेश्चन, जसं कोडिंग डिकोडिंग नवीन पॅटर्नचं. आता नॉर्मली कोडिंग डिकोडिंग मला वाटत नाही बरं का नवीन पॅटर्नचं विचारता येतील, कारण की खूप टाईम कन्झ्युमिंग असतं आणि क्लर्कची मेन्स आहे काय पीओची मेन्स नाही. पण ब्लड रिलेशन असेल, डिस्टन्स डायरेक्शन असेल, हे थोडेसे नवीन पॅटर्नची इनइक्वॅलिटी असेल, हे नवीन पॅटर्नचे विचारले जाऊ शकतात. बाकी ऑलमोस्ट सगळं आपलं प्री लेवलचं असेल, फक्त लेवल थोडीशी हाय असेल. जसं हायर रिझनिंगचे क्वेश्चन येतील का, होतं 50 क्वेश्चन आहेत हायर रिझनिंगचे, म्हणजे टोटल लॉजिकल रिझनिंगचे 50 क्वेश्चन आहेत, त्यामुळे हायर रिझनिंगचे 5-7 क्वेश्चन विचारणं काय फार मोठी गोष्ट नाही, डेफिनेटली विचारल्या जाऊ शकतात, यात काही शंका नाही, ठीक आहे. पुढचा मुद्दा आरसी पॅसेज. आता आरसी पॅसेज इंग्लिशमध्ये, आरसी पॅसेजवर तुम्हाला माहिती आहे एक तर डायरेक्ट पॅसेज विचारतील किंवा पॅसेजमध्ये पण ते नवीन नवीन प्रकार आहेत, पार्ट ए पार्ट बी वाला तो एक टाईपचा. 2 वर्षापूर्वी SBI क्लर्कनी मेन्स दिली होती, तेव्हा मी मला चांगलं जाणवलं, मी एक्झामला गेलो, इंग्लिश सेक्शन चालू केला, इंग्लिश सेक्शनमध्ये पहिले 15 मिनटं एवढे भासाभास क्वेश्चन सॉल्व झाले आणि नंतर पुढचे क्वेश्चनच सुटे ना. मग मी बाहेर आलो, यार विचार करतोय की यार इंग्लिश असं कसं होतं राहो, चुकीच म्हणजे सोपं होतं की अवघड होतं. मग जेव्हा बाहेर आल्यानंतर मुलं भेटले तेव्हा डिस्कशन झालं, तेव्हा लक्षात आलं की इंग्लिश अर्धं एवढं अवघड होतं की चांगल्या चांगल्यांकडूनही सुटणार नव्हतं आणि अर्धं एवढं सोपं होतं की ते कुणाकडूनही सुटण्यासारखं होतं. त्यामुळं असंही होऊ शकतं की इंग्लिश अर्धं अवघड अर्धं सोपं, आणि मिक्स टाईपचे क्वेश्चन बरेचदा इंग्लिशमध्ये विचारले गेले. मग अवघड आणि सोपं म्हणजे काय हो सर, एखादी गोष्ट आपण वाचतो त्यात शब्द जे आहेत, असणारे शब्द हे खूप आपले ओळखीचे असतात, खूप सहजासहजी समजणारे ट्रान्झिशन्स आहेत, सीन आहेत, प्रॉपर्टीज आहेत, असे काही शब्द आहेत फॉर एक्झाम्पल, तर हे आपल्याला समजण्यासारखे क्वेश्चन शब्द असतात. पण असे काही एकदम विचित्र विचित्र शब्द येतात ज्याला रिप्लेसमेंट वर्ड्स आपल्याला माहीत नसतात. मग अशा केसमध्ये आपल्याला लक्षात येत नाही की नेमकं काय याचा नेमकं मिनिंग काय होतो, तर असं इंग्लिश असतं. बाकी दुसरं बदल म्हणून काही नाही, हा एक बेसिक बदल असू शकतो. पॅरेजम्बल, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, करेक्शन इम्प्रूव्हमेंट किंवा करेक्शन, क्लोजनेस किंवा फिलर, कॉलम बेस्ड क्वेश्चन, त्यानंतर पॅरेजम्बल विचारतील किंवा ते एका शब्द एका स्टेटमेंटचे 4 तुकडे करून देतात आणि मग तुम्हाला म्हणतात की ते त्यातल्या त्यात अरेंज करा, 4 किंवा 5 तुकडे ABCDE पार्टला अरेंज करा त्यातल्यात, अशा टाईपचे क्वेश्चनही विचारले जातात बरेचदा परीक्षेला. तर असा मिक्स पेपर पॅटर्न असू शकतो. त्यातल्या त्यात इंग्लिशमध्ये पण 40 क्वेश्चन विचारायचे म्हणून ऑलमोस्ट सगळ्याच्या सगळ्या टॉपिकवर थोडे क्वेश्चन येऊ शकतात. जनरल अवेअरनेसबद्दल जर बोलायचं झालं तर जर करंट अफेअर्सचा मुद्दा पाहिला तर अराउंड 4 ते 6 महिन्याचं करंट अफेअर्स इन अप आहे. कधी कधी असं होतं की खूप मागचं 6-8 महिन्यापूर्वीचं पण करंट अफेअर्स विचारलं जातात, पण त्याच्यावर फार लिमिटेड क्वेश्चन असतात, उगत 2-3 क्वेश्चन असतात आणि त्या 2-3 क्वेश्चनसाठी मागचे 7-8 महिने रिव्हिजन करण्यात किंवा 7-8 महिने करत बसण्यात काही लॉजिक नाही. त्यामुळं करंट रिलेटेड चालू घडामोडी 4 ते 6 महिन्याच्या करा. आता याच्यासाठी मी म्हणेल की माझ्यापेक्षा जास्त अक्षर सर तुम्हाला सांगू शकतील, कारण सब्जेक्टचा टच त्यांच्यासोबत जास्त आहे. नेहमी नवीन नवीन कंटेंट, नवीन नवीन एक्झामचं ॲनालिसिस, आलेल्या क्वेश्चन नेमके कशा पद पॅटर्ननुसार विचारले जातात तो वाला पार्ट. क्लरिकलची एक्झाम असल्यामुळे थोडा स्टॅटिक जीकेचा पार्ट पण विचारला जातील. तर अक्षय सरांचे जे रिव्हिजन सेशन चालू होत आहेत 20 तारखेपासून 24 तारखेपर्यंत, ते 5 दिवसचे रिव्हिजन सेशन जे हे रेग्युलरली अटेंड करा. त्याच्यातूनही बऱ्यापैकी काम होऊनच जाणार, म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला काही वेगळं करण्याची गरज पडणारच नाही रिव्हिजनसाठी. आणि मी म्हणेल रिव्हिजनच करा, नवीन काही प्रयोग करण्याचा प्रयत्न आता करण्यात काही लॉजिक नाही, ठीक आहे. तर आज आला क्वांटिटेटिव्ह इंग्लिश GA एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न. आता नेमका अभ्यास काय करायचा, पुढचे काही दिवस नेमका काय अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीने माझा नेमका अभ्यास असला पाहिजे SBI क्लर्क मेन्ससाठी. बघा, पहिला मुद्दा मी म्हणतो फोकस ऑन युअर स्ट्रेंथ्स. फॉर एक्झाम्पल, मला DI जमतोय तर मी आणखी DIचीच प्रॅक्टिस केली पाहिजे. मला मेन्सुरेशन जमत नाही तर मेन्सुरेशनला हात लावण्यात काही अर्थ नाही. जे जमतं त्याचं रिव्हिजन करा, जे जमत नाही ते नवीन शिकत बसू नका. डोंट ट्राय टू लर्न न्यू थिंग्स, नवीन शिकण्याचा प्रयत्न करू नका.
याच्यामध्ये टाइम वेस्ट होईल आणि जे करायचा प्रयत्न केला ते पण अर्धवट, हाफ अटेडली ज्याला आपण म्हणतो, ते अर्धवट शिकले जाईल. मग एक तर ते अर्धवट शिकून घ्या, बरं ते करताना काय होईल त्याच्यावर जाईल टाइम वेस्ट होऊन, आणि जे आपली स्ट्रेंथ आहेत त्या पण हळूहळू मागे पडत जातील. त्यामुळं तुमच्या तुमच्या स्ट्रेंथ्सवर फोकस करा, विकनेसवर लक्ष देऊ नका. कारण जर तुम्ही प्री क्वालिफाय होऊ शकतात याचा अर्थ तुमच्यात पोटेन्शियल आहे मेन्स क्वालिफाय होण्याचं. त्यामुळं बिंदास्त राहा, चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आदर स्टेटमधून अप्लाय केलंय, कट ऑफ पण कमी लागतील आणि डेफिनेटली फायनल सिलेक्शन होईल. त्यामुळं जास्तीत जास्त लक्ष द्या तुमच्या स्ट्रेंथवर, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू नका. फोकस ऑन रिव्हिजन, म्हणजे जसं मी सांगितलं की जर एखादा टॉपिक तुम्हाला चांगला जमतो तर त्याच्यावर रिपीटेडली लक्ष देत राहा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काय होतं की केसलेट, काही केसलेट जमतात आणि काही केसलेट जमत नाही, मग काय करायचं? याचा अर्थ ती आपली स्ट्रेंथ आहे, पण काय होतं की प्रॅक्टिस कमी असल्यामुळं कधी कधी त्याच्यात भीती वाटते. म्हणून अशा टॉपिकची जर प्रॅक्टिस करत राहिलो तर बल्कमध्ये 5-5 मार्क पण तिथून आपल्याला भेटू शकतात. म्हणून मी म्हणतोय की जो जुना पार्ट आहे जो तुम्हाला ऑलरेडी येतो त्याच्यावर रिव्हिजन करा, जो नाही येत त्याच्यावर फोकस करत बसण्यात आता लॉजिक नाही, तेवढा टाईमही आपल्या हातात आता राहिलेला नाही आहे. बरं, प्रॅक्टिस इज द की. काय होतं की नॉर्मली आपण थोडासा अभ्यास करतो मग आपलं वाटतं अरे यार हां चलो ठीक आहे आता मला सगळं यायला लागलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर म्हणायचं झालं तर बरेचदा बॅच चालू असताना मुलं 100, 200, 300 क्वेश्चन सिम्प्लिफिकेशनचे सॉल्व करून टाकतात मिनिमम, आणि 400 क्वेश्चन 200-300 क्वेश्चन सॉल्व झाले की लोकांना वाटतं हां आता मी बन गया हिरो, बाकी सब झिरो. पण ॲक्च्युअल एक्झाममध्ये जाऊ जेव्हा आपण जातो तेव्हा येत असूनही आपल्याला क्वेश्चन अटेम्प्ट होत नाही. मग म्हणून प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे, कारण तिथं आपण काय केलेलं असतं की हाफ हार्टेडली प्रॅक्टिस केलेली असते. म्हणून जेवढं जास्त प्रॅक्टिस करता येईल तेवढी जास्त प्रॅक्टिस करा. आणि मी म्हणेल की प्रॅक्टिस ऑफलाईनच्या फॉर्मॅटमध्ये न करता मॅक्सिमम ऑनलाईन टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये करा. म्हणून मी लिहिलंय बघा, ट्राय टू अटेम्प्ट ॲज मॅक्सिमम ॲज ऑनलाईन टेस्ट. जेवढ्या जास्त होतील तेवढ्या जास्त ऑनलाईन टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आणि याच्यामध्ये स्कोर कमी आला म्हणून डोंट पॅनिक इफ स्कोर्स आर लो इन ऑनलाईन टेस्ट. जर तुमचे स्कोर्स कमी येत आहेत तर टेन्शन घेऊ नका, पॅनिक होऊ नका. क्वांटची सेशन मी जेव्हा घेतोय तेव्हा मी ऑनलाईन टेस्ट देण्याची स्ट्रॅटेजी पण सांगणार आहे. इनफॅक्ट काही लाईव्ह टेस्ट मी तुम्हाला देऊन दाखवतोय ऑनलाईनच्या फॉर्मॅटमध्ये. त्यामुळं हा विचार करत बसू नका की टेस्टमध्ये स्कोर कमी येतोय सर मग मला फार टेन्शन येतंय. बघा, टेस्ट या प्रॅक्टिससाठी असतात. काल परवा आपण अक्षय कवडीत सेशन घेतलं, अक्षय कवडीने तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन टेस्टपेक्षा ॲक्च्युअल एक्झाम बऱ्यापैकी इझी असते. त्यामुळं ऑनलाईन टेस्ट ही प्रॅक्टिस म्हणून घ्या, ऑनलाईन टेस्टला पॅनिक होऊ नका, घाबरून जाऊ नका. जो स्कोर येईल तो ॲक्सेप्ट करा, जो स्कोर येईल तो ॲक्सेप्ट करा. मग तुम्हाला 5 येतोय, 7 येतोय, 10 येतोय, 15 येतोय, 20 येतोय, डझंट मॅटर. तुमचं काम काय, फक्त जेवढं जास्त होईल तेवढं जास्त ऑनलाईन टेस्ट ऑनलाईन टेस्ट ऑनलाईन टेस्ट देत राहा. आणि साईड बाय साईड तुम्ही ऑफ मेन्सची प्रॅक्टिस ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये करू शकता, पण ती कुणी करावी ज्यांनी आत्तापर्यंत एक्सपेक्टच केलं नव्हतं की मेन्सची माझी एक्झाम क्वालिफाय होईल म्हणून. फॉर द फर्स्ट टाइम मी मेन्सला क्वालिफाय झालोय, त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांच्यासाठी मी मटेरियल सांगतो. तुम्ही गाईडलीच्या PDF सॉल्व करा, मेन्सच्या ज्या PDF आहेत गाईडलीच्या त्या सॉल्व करा. इनफॅक्ट जर तुम्ही एक्झाम दिली तर तुमच्याकडे ॲक्सेस असेल तर तिथे मेन्सच्या PDF आहेत, त्या मेन्सच्या PDF अगोदर सॉल्व करा. 4-5 दिवस रोज 2 क्वांटच्या 2 रिजनिंगच्या PDF घ्यायच्या 5 दिवस, आणि मग ऑनलाईन टेस्ट चालू करायच्या. कोण जे फॉर द फर्स्ट टाईम मेन्स क्वालिफाय होते आणि ज्यांनी मेन्सची अजिबातच तयारी केलेली नाही अशा लोकांबद्दल बोलतोय. ज्यांनी ऑलरेडी तयारी केली त्यांनी तर ऑनलाईन टेस्टवरच आपला जास्तीत जास्त फोकस असला पाहिजे. मग मी काय केलं पाहिजे, जर मी ऑलरेडी मेन्सची तयारी केली आहे, मी भरपूर PDF सॉल्व केल्यात, तर मी मनाला समाधान वाटावं म्हणून एक क्वांटची टेस्ट आणि PDF, रिजनिंगची टेस्ट आणि PDF असं करू शकतो. जर अजूनच जास्त प्रॅक्टिस केली असेल तर मी म्हणेल फक्त आणि फक्त क्वांटची रिजनिंगची सेक्शनल टेस्ट आणि त्याचं फुल लेंथ टेस्टचं ॲनालिसिस, म्हणजे दोन्ही टेस्टचं ॲनालिसिस. असं जरी केलं तरी मोर दॅन इनफ आहे. टेस्ट द्या, ॲनालिसिस करा, टेस्ट द्या, ॲनालिसिस करा, एवढं केलं तरी इनफ आहे. बरं, अडट आता कोणतं मटेरियल वापरलं पाहिजे, कुठल्या ऑनलाईन टेस्ट वापरल्या पाहिजे. जर तुम्ही आलं PDF बद्दल तुम्ही बोलताय तर मी म्हणेल स्ट्रिक्टली गाईडलीच्या PDF वापरा, एक्झाम नीतीच्या PDF वापरा. गाईडलीच्या PDF, एक्झाम नीतीच्या PDF. ऑनलाईन टेस्टबद्दल जर तुम्ही बोलताय तर मग गाईडलीचे ऑनलाईन टेस्ट चांगले आहेत, Adda247च्या ऑनलाईन टेस्ट चांगले आहेत, स्मार्टकिडचे ऑनलाईन टेस्ट चांगले आहेत. सर, ऑलिवूडच्या ऑनलाईन टेस्ट कशा आहेत? ऑलिवूडचे ऑनलाईन टेस्टही चांगले आहेत, पण मुलं घाबरतात आणि पॅनिक होतात त्या टेस्टमध्ये, कारण इरिलिव्हन्सी खूप आहे तिथं. पण प्रॅक्टिस मॉक झाल्या तुमचं ऑलिवूड झालं,
तर मुलांचे सजेशन असे की सर आम्ही तिथं टेस्ट दिलं तर स्कोर येत नाही, फार भीती वाटून जाते. हा गाईडलीचे ऑनलाईन टेस्ट कंपॅरेटिव्हली अवघड आहेत, पण काय आपण ऑफलाईन गाईडलीची प्रॅक्टिस केलेली असल्यामुळं आणि ॲक्च्युअल एक्झामचा पॅटर्न हा बऱ्यापैकी गाईडलीला फॉलो करतो किंवा गाईडली आय बी पी एसला फॉलो करतो, त्यामुळे मी गाईडली जास्त रिकमेंड करेल रादर दॅन अदर प्लॅटफॉर्म्स. तर हे प्लॅटफॉर्म तुम्ही वापरू शकता. ठीक आहे सर, आमचं नेमकं दिवसभराचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, आम्ही दिवसभर नेमकं कशा पद्धतीने टाईम मॅनेजमेंट अभ्यास केला पाहिजे तेही सांगा. आता इथं फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण बरेचदा मुलं काय करतात, अभ्यास तर करतात पण नेमकं काय करावा, किती करावा, कसा करावा याचं टाईम मॅनेजमेंट जमत नाही. मी म्हणतोय क्वांटला तुम्ही ऑफलाईन प्रॅक्टिससाठी फक्त आणि फक्त 2 तास द्या. या 2 तासामध्ये पण मी म्हणेल जर तुम्ही माझे लेक्चर्स अटेंड केले 20 तारखेपासून तर हे 2 तास तुम्ही टेस्ट लेक्चर्समध्येच द्या, तुम्ही दुसरं काहीच करू नका. कारण मी काय करणार आहे, मी तुम्हाला एक PDF देणार, त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असणार, ते क्वेश्चन सॉल्व करून घेणार आणि त्याच क्वेश्चनचं लगेचच्या लगेच लाईव्ह अनालिसिस होणार. म्हणजे तुम्हाला माझा ॲप्रोच तुमचा ॲप्रोच माझा ॲप्रोच तुमचा ॲप्रोचमध्ये तुम्हाला लगेचच्या लगेच फरक कळेल आणि मॅक्सिमम प्रॅक्टिस होईल. काय होतं की तुम्ही टेस्ट देता, तुमच्याकडून प्रॉपर अनालिसिस होत नाही, बरं जे मागे एक्सप्लेनेशन दिलेले असतात, टेस्ट नंतर एक्सप्लेनेशन दिलेले असतात तेही तुम्हाला समजत नाही. म्हणून टेस्ट न देता, टेस्ट देऊन ऑफलाईन प्रॅक्टिस न करता मी जी PDF प्रोव्हाइड करतोय तुम्हाला 20 तारखेपासून ती PDF सॉल्व करा आणि तिचं अनालिसिस लाईव्ह फॉर्मॅटमध्ये ॲप्लिकेशनवर अटेंड करा. त्याबद्दल मी पुढच्या स्लाईडमध्ये सांगतोच आहे. रिझनिंगसाठी मी म्हणेल एक PDF सॉल्व करा आणि एक ऑनलाईन टेस्ट द्या, पण यासाठी 2 तासांचा वेळ जास्त देऊच नाही. स्कोरिंग सब्जेक्ट आहे रिझनिंग, म्हणून 2 तास म्हणलं. अदरवाईज बऱ्याच लोकांना तर रिझनिंगची प्रॅक्टिस करायची गरज पण नसते, ऑलरेडी भरपूर अभ्यास झालेला आहे रिझनिंगचा. म्हणून इंग्लिशला एक तास कसं काय करावं सर, मी म्हणेल इंग्लिशसाठी आता नवीन प्रयोग करण्यात काही अर्थ नाही. टेस्ट अनालिसिस हाच बेस्टमधला बेस्ट पर्याय. बाकी नवीन प्रयोग, नवीन टॉपिक शिकण्यात, नवीन गोष्टी करण्यात, सर मी रीडिंग करतोय, मी आता व्हिडिओ बघतोय, त्याला वेळ राहिलेला नाही तुमच्याकडे, तेवढा वेळ तुमच्या हातात नाही. टेस्ट अनालिसिस हा बेस्ट पर्याय इंग्लिशसाठी. जनरल अवेअरनेसला मी मुद्दा उनबागा 3 तास दिले. 3 तासापैकी 2 तासांचं एक लेक्चर अक्षय सरांचं, ज्याच्यातून मॅक्सिमम तुमचं रिव्हिजन होईल, आणि 1 तास तुम्ही सेल्फ डिस्कशन म्हणा किंवा सेल्फ स्टडी 1 तासांचं, असं 3 तासांचा वेळ तुम्ही रोजच्या रोज जीएला दिलं पाहिजे. कारण या शेवटच्या दिवसांमध्ये जीएची जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं लक्षात राहील आणि मिनिमम टाईममध्ये मॅक्सिमम अटेम्प्टही होईल. हे तेवढंच खरं आहे की जर पेपर पॅटर्न इरिलिव्हंट आलं, जी एकदमच इरिलिव्हंट आलं, तर आपल्याला स्कोर कमी येईल. पण मग घाबरू नका, जर तुम्हाला कमी आला तर मग सगळ्यांनाच कमी येतो हेही तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, रोज एक ऑनलाईन टेस्ट दिली पाहिजे आणि तिचं अनालिसिस झालं पाहिजे. सर ऑनलाईन टेस्टमध्ये इंग्लिश अटेंड करावं का, बघा जर तुम्ही ऑलरेडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मचं इंग्लिश अटेंड करताय तुम्ही म्हणेल करा, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला एका स्पेसिफिक प्लॅटफॉर्मची सवय, तर आता नवीन प्रयोग करू नका, तोच स्पेसिफिक प्लॅटफॉर्म वापरा, अनालिसिस करा. उरलेला वेळ जो आहे, आता जसं मी सांगितलं 45 मिनिटं 45 मिनिटं, 1.5 तास तुम्हाला क्वांट रिझनिंगची टेस्ट द्यायला लागतील आणि पुढच्या 1.5 तासामध्ये त्याचं अनालिसिस. म्हणजे इकडची जी टेस्ट आहे ऑफलाईन टेस्ट प्लस अनालिसिस, म्हणजे मी तुम्हाला जी PDF प्रोव्हाइड करेल ती PDF आणि तिचं अनालिसिस, ती PDF आणि तिचं अनालिसिस हे वेगळं आणि तो ऑनलाईन टेस्ट आणि त्याचं अनालिसिस हा वाला पार्ट वेगळा. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपण जेवढा जास्त होईल तेवढा जास्त जोर लावूया आणि यावेळेस क्वांटमध्ये 50 पैकी मिनिमम 35-40 मार्क आपल्याला मिळवायचेत. मिनिमम 35-40 मार्क मिळवले म्हणजे बऱ्यापैकी काम आपलं क्वांट रिझनिंगमधून सोपं होऊन जातं, फायनल सिलेक्शनला आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचे. तर मॅक्सिमम टेस्ट द्या आणि मॅक्सिममवाला जो पार्ट आहे टेस्टच्या पार्टमधून कव्हर होणार नाही, कारण अनालिसिस कळत नाही, एक्सप्लेनेशन कळत नाही. म्हणून लेक्चर्स अटेंड करा 20 तारखेपासून रोज संध्याकाळी. आता लेक्चर्सबद्दल जर बोलायचं झालं तर अशा पद्धतीने तुमचं दिवसभरात शेड्यूल असलं पाहिजे. 3 आणि 3 6 6 4 10 1 11 तासांचं, फार 12 आणि 13 आणि 14 तास अभ्यास करण्यात काही लॉजिक नाही, कारण तो केलेलाही लक्षात राहत नाही. टाईम टेबल कसं असलं पाहिजे, फॉर एक्झाम्पल इफेक्टिव्ह 11 तासांचा मला अभ्यास करायचा आहे तर मोस्टली मी माझा टाईम टेबल कसा बसवेल, सकाळी थोडं अर्ली स्टार्ट करेल 7 ते 9, 9 ब्रेक घेईल 9:30 ते 12, पुन्हा 12 ते 2 ब्रेक घेईल 12 ते 2 ब्रेक. बघा ऑलरेडी तर आपले 4 साडेचार तास होऊन गेले, 4:30 तास 2 ब्रेक घेईल, पुन्हा 2 ते 5 2 ते 4 वेगळा अभ्यास करेल, पुन्हा 8 तासांचा ब्रेक घेईल 4:30 ते 6 4:30 ते 6 वेगळा अभ्यास. तर हे 2 आणि 2 हे झाले 4:30 आणि 2 6 6 आणि 1.5 9 तास
9 तास 8 तास आणि उरलेले क्वांटचे 2 तासांचं लेक्चर आणि 2 तासांचं जीएचं लेक्चर अशा हिशोबाने 13 तास इन्क्लुडिंग लेक्चर्स द्या. याच्यापेक्षा मला हे वाटतं की वेगळं द्यायची गरज आहे. हा सेल्फ स्टडीवाला टाईम म्हणला, हा ब्रेकवाला पार्ट, हा सेल्फ स्टडी सेल्फ स्टडी सेल्फ स्टडी आणि उरलेल्या टाईममध्ये क्वांट रिझनिंगचं लेक्चर, क्वांटचं लेक्चर प्लस जीएचं लेक्चर असं जरी केलं तर मोर दॅन इनफ आहे. याच्यापेक्षा वेगळा टाईम टेबल बसवण्याची पण गरज नाही. मॅक्सिमम पार्ट आपल्या इथूनच होऊन जाईल. आता नेमकं लेक्चर्सबद्दल कसं कसं प्लॅनिंग आपलं आहे, लेक्चर्स आपण कशा कशा पद्धतीने घेणार त्याबद्दल जर बोलायचं झालं तर स्पेशल लेक्चर सिरीज जी आपण चालू करतोय, कधीपासून चालू करतोय, ही आपण चालू करतोय 20 फेब्रुवारी 2024 पासून 25th 2024. ओके, कशी कशी असेल जनरल अवेअरनेस 20 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत चालेल. रोज रात्री 8 वाजता हे लेक्चर असेल. क्वांटचं जे लेक्चर आहे 20 ते 23 फेब्रुवारी दरम्यान असेल, 4 दिवस चालेल. क्वांटचे 4 लेक्चर्स होतील. क्वांटचे लेक्चर्स कशा पद्धतीने होतील ते समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करेल, तुम्हाला आपलं जे मेन चॅनल आहे सार्थ एज्युकेशनचं त्याच्यावर एक पेपर देईल. 20-25 क्वेश्चन 30 क्वेश्चनचा एक पेपर देईल. तुम्ही काय करायचं, तो पेपर सॉल्व्ह करायचा, तो पेपर सॉल्व्ह करायचा आणि 6:15 त्याचं अॅनालिसिस होईल. कुठे होईल? सार्थ एज्युकेशनच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर. सार्थ एज्युकेशनच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर त्याचं अॅनालिसिस चालू होईल. किती वाजता? 6:15 म्हणजे पेपर जो पेपर किती वाजता देणार सर तुम्ही? मी पेपर तुम्हाला अराऊंड 4 वाजेच्या दरम्यान देऊन टाकेल, 4:30 दरम्यान देऊन टाकेल, 4 वाजता देईल पेपर. मग पुढच्या 1.5-2 तासामध्ये तुम्ही त्याचा प्रॉपर सॉल्व्ह करा. 4 म्हणल्यापेक्षा 5 देतो म्हणजे 6:15 तुमचं पेपर होईल. रोज 5 वाजता मी तुम्हाला पेपर देईल. 5 वाजता पेपर दिला, 6:15 तुम्ही तो पेपर सॉल्व्ह करा. तसं तर मिळेल तो 45 मिनिटांचाच आहे, पण आपल्याला मॅक्सिमम प्रॅक्टिसच्या हिशोबाने आणि प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट झाला पाहिजे. सो दॅट तुम्हाला अॅनालिसिस करताना प्रॉपरली समजेल की तुमची मेथड काय होती, माझी मेथड काय होती. यासाठी 5 ते 6:15 पेपर द्या. 6:15 पेपर चालू होईल, म्हणजे अॅनालिसिस चालू होईल. कुठे? सारथीच्या ॲपवरती. मग ते अॅनालिसिस आम्हाला कसं पाहायला भेटेल? आमच्याकडे तर बॅचेसच नाही आहे. काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही ते जॉईन करण्यासाठी गुगल फॉर्मची लिंक दिली या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. गुगल फॉर्मची लिंक दिली, ते गुगल फॉर्मची लिंक वर क्लिक करा. तो गुगल फॉर्म भरा. 19 तारखेपर्यंत सगळ्यांना तुम्हाला बॅचेस असेन होतील. जी ए प्लस क्वांटची एकत्र बॅच तुम्हाला दिसेल, जी ए प्लस क्वांटची एकत्र बॅच. आणि त्या बॅचमध्ये तुम्हाला हे अॅनालिसिस जे हे बघायला मिळेल. यासाठी तुम्ही सारथीची विद्यार्थी असा किंवा सारथीची विद्यार्थी नसा, सारथी आणि नॉन सारथी दोन्ही विद्यार्थ्यांना हे लेक्चर सिरीज जी ए ही तुमच्या सगळ्यांसाठी फ्री असणार आहे. पुढचे 4 दिवस इंग्लिश जी ए, 5 दिवस जी ए आणि 4 दिवस क्वांटची ही लेक्चर सिरीज चालेल. सगळ्या विद्यार्थ्यांना ही फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळेल, म्हणजे कुणाला काहीच करायची गरज नाही. तुम्ही काय करायचे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि सारथीच्या टेलिग्राम चॅनलवर दोन्ही ठिकाणी त्याची लिंक दिली आहे. जा गुगल फॉर्म भरा, जा गुगल फॉर्म भरा. गुगल फॉर्म भरून माहिती पूर्ण भरा तुम्हाला, आणि नंतर सारथीचं ॲप डाउनलोड करून ठेवा, रजिस्टर करा, डाउनलोड करा, रजिस्टर करा. आणि तुम्हाला तिथं माय कोर्सेसमध्ये तुमची बॅच दिसेल. 19 फेब्रुवारीपर्यंत ही बॅच जी आहे ही सगळ्यांना असेल होऊन जाईल. ठीक आहे, तर भेटूया आता डायरेक्टली लेक्चरमध्ये. बाकी काही डाऊट्स असतील तुम्ही मला पर्सनली येऊन भेटू शकता. वाटलं तुम्हाला ऑनलाईनचे विद्यार्थी नाही सर आम्हाला भेटणं शक्य नाही, ठीक आहे, मग तुम्ही मला पर्सनली कॉल पण करू शकता. ठीक आहे, चलो, बाय बाय, टेक केअर अँड ऑल द बेस्ट.